तर्कमय बिल्कॉन आपल्यासाठी घेऊन आले आहे गुंतवणुकीची सुवर्ण संधी। आपल्या स्वप्नातील बंगलो प्लॉट असो किंवा आपल्या भविष्याची योग्य गुंतवणूक, इथे भेटेल तुम्हाला योग्य पर्याय। मग 77-74-08-08-70 या नंबरवर कॉल करा आणि आजच बुक करा आपला हक्काचा प्लॉट। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, आज आपण मालेगावच्या प्रसिद्ध गणेश कुंडावर, सुप्रसिद्ध गणेश कुंड जिथे एक महादेवाचं मंदिर आपण बघू शकता। इकडे महादेवाचं मंदिर आहे, प्राचीन महादेवाचं मंदिर, त्याचबरोबर आपण बघू शकता तिकडे गणेश कुंड आहे। आणि या गणेश कुंडाच्या परिसरामध्ये या इकडे या महानगरपालिकेकडनं आपण बघतोय माझ्या पाठीमागे हे सार्वजनिक शौचालय आहेत। या सार्वजनिक शौचालयात मागे गणेशकुंडाच्या कार्यकर्त्यांनी, गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली होती। प्रत्यक्ष आयुक्तांना इथे दाखवलं होतं, आम्ही तशी ती बातमी पण लावली होती की ह्या शौचालय असतं पण आवश्यक आहे, परंतु समोर धार्मिक स्थळं आहेत आणि मध्ये काहीतरी एक संरक्षण भिंत बांधावी अशी आपण एक बातमी लावली होती आणि आयुक्तांना या लोकांनी निवेदन पण दिलं होतं। आयुक्तांनी तसं कबूल केलं होतं, परंतु आज असा प्रसंग आपण बघू शकतो। आपण आता बघू या शौचालयातला नेमकं काय आज प्रकार घडला, हा आम्ही तुम्हाला आता पुढे दाखवतोय। बघितलं आत्ता आपण या पवित्र जागेच्या इथे शौचालय आहेत आणि या शौचालयाचा जो आउटलेट आहे, ज्या गटरी ज्या शौचालयातनं इथं जो महिला बाहेर जातो तो बघू शकता आपण, त्याच्यासाठी ही गटर महानगरपालिकेने केलेली आहे। परंतु या गटरीची जी साईज आहे ती अत्यंत अरुंद असल्यामुळे नेमका आज काय प्रकार घडला हे आपण आता जाणून घेऊया, बघूया। पुढे पण आपण बघतोय आणि आपल्याला दाखवतील आपल्याला इथले सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे आपल्याबरोबर आहे, आणि त्याच्यानंतर आपले BJP नगरसेवक विवेक वारुळे आपल्याबरोबर आहे, मराठा महासंघाचे आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील आहेत, त्याचबरोबर आपले मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष केवळप्पा हिरेही आपल्याबरोबर आहे। आपण जाणून घेऊया नेमका आज काय प्रकार घडला आहे त्यांच्याकडनं। BJP नगरसेवक विवेक वारुळे आपल्याबरोबर आहेत, काय त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ आपण त्यांच्याकडनं। हा बोला विवेकजी, काय म्हणताय आपण? माझं तर एक म्हणणं आहे की मी नगरसेवक दुय्यम आहे, परंतु मी गेल्या 25 वर्षापासून महादेव सेवा समितीचा सदस्य आहे। या परिसरामध्ये आणि परिसर विकासासाठी जो काही प्रयत्न असतो तो महादेव सेवा समिती करत असते आणि त्या समितीचा मी एक सदस्य आहे। या सदस्य नात्याने मंदिर परिसरामध्ये नित्य सकाळी आणि सायंकाळी आरती होते आणि या आरतीला जात असताना आज सकाळीच 8:45 मी जेव्हा मंदिरात आलो तर इथं ज्या पद्धतीने जो गणेशकुंड परिसरामध्ये ज्या शौचालय बांधलेले आहेत तर या शौचालयाचं पाणी इथं चोकोप झालं आणि ते सर्व सांडपाणी या मंदिर परिसरात आणि गणेशकुंड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहत होतं। तर मोठ्या प्रमाणात वाहत असताना 2 तास झाले तरी अजून स्वच्छता झालेली नाही आहे, याचं गांभीर्य लक्षात घेऊन मी कमिशनर साहेबांना फोन केला 9 वाजता आणि या सर्व गोष्टीची मी त्यांना सूचना केली की मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महिला हा वाहत आहे, तरी इथं तुम्ही या आणि बघा। ते बोलले मला की मी तिथे 20 मिनटात येतो, परंतु ते अजून आले नाही आणि मी सचिन मालेंनाही फोन केला। सचिन माले म्हणे आम्ही 11 वाजता साहेब आले का इथे घेऊन येतो। विवेकजी, नेमकं हा जो महिला आहे हा रोडवर कशामुळे आला, काय म्हणाला आपण? हा जो महिला आलेला आहे, मुळातच इथे 300 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, 100 वर्षापूर्वी गणेशकुंडाचं इथे विसर्जन होतं। या मंदिर परिसरात व गणेशकुंड परिसरात हिंदूंचं अतिशय हे पवित्र स्थान आहे। मला तर याच्यावर राजकारण न करता एकच आहे की हे जे शौचालय बांधलेले आहेत या अनधिकृतच आहेत। किल्ला आणि परिसरामध्ये या शौचालय का मानण्यात आल्या आणि त्याचा आउटलेट जो काढलेला आहे, आम्ही वेळोवेळी दरवर्षी आले का अधिकारींना, अधिकारी येतो, कमिशनर 2 वर्ष इथं राहतो, परंतु याच्याने काय होईल? देठ निर्माण करायचा आणि पवित्रता भंग करायची, मग महानगरपालिका नेमकं काम करते तरी काय या परिसरात? मी नगरसेवक असल्यानंतर आपण आज या घटनेबद्दल आपण काय म्हणाल, ही अधिकृत आहे, अनधिकृत आहे, कशा पद्धतीने काय हा का बरं चोकअप झाला? अनधिकृत तर असं आहे की गणेशकुंड परिसरामध्ये गणेशकुंडाचं आणि या गटारीचं अंतर जे किमान 3 ते 4 मीटरावर आहे, म्हणजे 10 ते 12 फुटावर, आणि ती जे सांडपाणी जाते तिथे गणेशकुंडाच्या मूर्त्या विसर्जित होतात। आज जे सांडपाणी गेलं ते गणेशकुंडाच्या भिंतीलाच लागलं आणि पवित्र मंदिराकडे जाण्यासाठी ते सर्व इथं जे महिला व्हायला त्याच्यावरनं महिला कस काय जातील, पुरुष कस काय दर्शनाला जातील? आज 12 वाजून गेले, कोणी मंदिरामध्ये जाण्यास तयार नाही। हा सर्व घृणास्पद प्रकार आहे। या सर्व प्रकाराला आम्ही जाहीर निश्चित करतो। आम्ही कमिशनरला या माध्यमातून एकच सूचना देतो की हा जो आउटलेट इथं काढलेला आहे याचा जो शोध आहे की त्या शौचालय आहेत आम्हाला या मंदिर परिसर मालेगावात एकमेव असं हे ठिकाण आहे जे महादेव मंदिर, त्याच्याच बाजूला गणेशकुंड आहे, त्याच्या बाजूने जो ह्या शौचालयाचा आउटलेट काढलेला आहे तो अक्षरशः चुकीचा आहे।
त्याचं पाणी वरती येऊन आज मंदिराची आणि गणेशकुंडाची पवित्रतेचा भंग झालेला आहे. भक्तांना जाण्यासाठी रस्ता सुरक्षित राहावा असं वारंवार मागणी करण्यात येते. 4 महिन्यापूर्वी मध्यवर्ती समितीने कमिश्नरला निवेदन दिलं होतं, याचं अवलोकन बी केलं होतं. फक्त इथे आश्वासनाचा पाऊस पडला जातो, प्रॅक्टिकल कृती केले जात नाही. परंतु प्रशासन एवढं तुकडे नेहमीच सांगतं का तुम्ही फक्त संयम ठेवा. गणेश उत्सव असो, शिवजयंती असो, वगैरे वगैरे असतील उत्सव, त्या काळात त्यांना होता कामा नये. त्या टायमाचा वेळ काढून घेता आणि इतर वेळ शासनाला या गावाची काही घेणं देणं नाही. आजच्या या प्रकाराबद्दल काय? आजच्या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि उद्या महानगरपालिकेतर्फे धरणं आंदोलन देणार. काय मागणी असणार आपली या संदर्भात? या संदर्भात मागणी येते का याची पवित्रता नष्ट झाली, याला जबाबदार कोण? त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. ह्या ठिकाणी महानगरपालिकेत आयुक्त साहेब उपस्थित राहतच नाही, आम्ही वारंवार भेटायला जातो, भेटत नाही. 6 वाजता येत, आपल्या 6:15 येतात, 6 वाजता मीटिंग घेतात संध्याकाळी. मध्यवर्ती गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष केवळप्पा हिरे, सामाजिक कार्यकर्ते केवळप्पा हिरे सुद्धा आपल्या बरोबर आहे. जाणून घ्या त्यांचं मत आपण काय ते. मालेगाव शहरातील ऐतिहासिक या किल्ल्याच्या बाजूला एक ऐतिहासिक असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार असं मंदिर या ठिकाणी आहे. आणि या मंदिरात जाताना आमच्या माया भगिनी जातात, पुरुषी जातात. आणि त्या ठिकाणी बाजूला ह्या मालेगाव शहराच्या गणेश भक्तांचं, ज्यांच्यावर आतोनात गणेश भक्त प्रेम करतात असे ते मंदिर, आणि त्याच्या बाजूला गणेशकुंड आम्ही या ठिकाणी विसरण्याचा जो आहे, त्या रस्त्याच्या बाजूला जी गटर आहे, आणि त्या गटरेतून मला सकाळी समजलं की या ठिकाणी जे सेवेकरी आहेत महादेव घाटाचे, ते या ठिकाणी त्यांनी विवेक वारवळ भाऊ यांनी मला फोन केला आणि सांगितलं की गणेशकुंडाच्या बाजूला संबंध महिला जमा झालेला आहे, आणि म्हणून या ठिकाणी विवेक भाऊ असतील, रामदास भाऊ बोरसे असतील, भरत पाटील आहेत, हे सर्व आम्ही या ठिकाणी आलो. आणि बघितलं तर ती परिस्थिती अतिनात अतिशय घाणेचं साम्राज्य या ठिकाणी आम्हाला दिसलं. आणि म्हणून या ठिकाणी मालेगाव महानगरपालिकेने लक्ष देऊन जी गटर आहे ज्या ठिकाणी चोकअप झाली, आणि त्याच्यामुळे ते संबंध पाणी आमच्या गणेशकुंडाच्या आजूबाजूला त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. अशा या संबंध दुर्गंधयुक्त या पाण्याचं आम्ही या ठिकाणी मालेगाव नगरपालिकेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, त्याचबरोबर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष आणि त्याचबरोबर गणेश उत्सव समितीचे कार्याध्यक्ष आणि शिवजयंतीचे सदस्य भरत पाटील आपल्याबरोबर आहे. ते काय म्हणतात जाणून घ्या. भरतजी, आपण मागच्या वेळेला इथे आयुक्तांना आपण सांगितलं होतं की संरक्षण भिंत बांधावी, बरोबर आयुक्त साहेबांनी त्यावेळेस आपल्याला निवेदन आपलं त्यांनी असं आपली मागणी त्यांनी ऐकून घेतली. त्यांनी सांगितलं की संरक्षण भिंत इथे बांधण्यात येईल आणि काँक्रिटीकरण आणि स्ट्रीट लाईट तिथे लावण्यात येतील. 20 लाखाचा तरतूद आम्ही केलेली आहे, पण ते अद्याप त्यांनी काहीच कुठलंही काम इथे झालेलं नसून, परंतु आज जो प्रकार घडला अतिशय घृणास्पद तो प्रकार इथे घडलेला असून, हे पवित्र ठिकाणी जो महिला इथे वाहून आला, अक्षरशः तो महिला अजूनसुद्धा दुर्गंधी येते चालू आहे. 2 फायर ब्रिगेडच्या गाड्या येऊन सण धुतल्यावरसुद्धा त्याची दुर्गंधी येत आहे. मी मराठा महासंघाच्या वतीने तीव्र निषेध करतो. अधिकारी कोण आला इथे? त्या अधिकारी इथे इकबाल साहेब आलेले असून आणि त्यांचे काही मुकदम आलेले आहेत इथे कर्मचारी. अजूनपर्यंत स्वच्छता झालेली नाही, आरोग्य आलेले नाहीत असं भरत पाटील आणि इथले कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आपण बघतोय, हे बघा, ही गटर ब्लॉक झाल्यामुळे इथे फोडण्यात आलेली, आत्ता ही आजच फोडण्यात आली ना, ही आत्ता फोडून इकडनं हे इथं सगळं जाम झालेलं होतं. त्याचबरोबर आपण बघतो इथे पुढे पण अशा पद्धत, आणि हे बघा हे कर्मचारी इथे काम करतायत, यांचं काय म्हणणं आहे तेही जाणून घ्या. कोण आलं होतं सकाळी इथे आपल्यापैकी, कोण होतं? आपण काम करताय, काय झालं होतं सकाळी? हे जे ब्लॉक झालं होतं, हे ब्लॉक झालं होतं आणि गणपतीच्या टायमाला हे. नाव काय तुमचं? राजू शंकर गोयल. तुम्ही नगरपालिकेत आहे का? हा, मग आपण बघितलं इथं जेव्हा प्रकार जो होतो समान जागेवर. हा बोला ना. काम मी करतो इकडं. नाही, पण तुम्ही सकाळी आल्यानंतर तुम्ही बघितल्यानंतर इथे काय दृश्य होतं? ते ब्लॉक झालेलं होतं, वाहत होतं सगळं. काय वाहत होतं? मेला पाणी, महिला सगळं इकडे वाहत होता. हा रस्ता पायरी वगैरे, ही पायरी कशाची? मंदिरात जाण्याची पायरी, गणेश कुंडावर जाण्याची पायरी आहे. आणि याच्यावर सगळा महिला वाहत होता. हा, मग हे बरोबर होतं का? हे जे दृश्य धन्यवाद. महानगरपालिकेचा अधिकार असो.
बाजूला हा शौचालयाचा जो आउटलेट आहे हा आपल्याला म्हणजे काय या सगळे दिसणार नाही कुठपर्यंत गेट तो विषय तुम्ही घ्या कुठे ना सत्ताधाऱ्यांची निष्ठा आहे फोटो काढायला फक्त येतात पुढे नगर आलो तुमच्या लक्षात इथे आपण हायमास घेतोय की लाईट सोडून येतात इथे हायमास घेतो म्हणजे इकडे पण विलंब किती होतो तुम्ही साहेबांकडे तुम्हाला या विषयाचं गांभीर्य जाणीव आहे होत नसले तर काय उपयोग मग आणि दुसरा येणारा अधिकारी केव्हा करत हे रे माझ्या मागल्या छेड्या भाकरी चांगल्या अशीच गोष्ट होऊन जाईल ना महानगरपालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी आज स्वतः इथे जागेवर आले आणि इथे पाहणी केली आहे त्यांनी जाणून घेऊ आपण त्यांच्याकडनं काय मत आहे त्यांचं साहेब आज इथे जो मोठा प्रकार घडला की इथे मोठ्या प्रमाणात आता या मंदिराच्या पायरीवर मंदिराच्याकडे जाणारा जो मार्ग आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणात महिला इथे चाचलेला होता त्यामुळे लोकांना यायला खूप मोठा त्रास झाला आणि दुर्गंधी इथे पसरलेली काय म्हणाल आपण याबाबत नाही सकाळी तिथे जे पाईप जो ज्या पाईपाद्वारे महिला वाहून जातो तो पाईपमध्ये ब्लॉकेज झालेलं होतं ते सकाळी आपल्या कर्मचाऱ्यांनी काढलं आहे आत्ता पण मी पाहणी केली आहे सफाई केलेली आहेत आणि काही पाईप तिथे फुटलेले आहेत ते पाईप नवीन टाकू आपण ज्याच्यामुळे पुन्हा ब्लॉक होणार नाही आणि दुर्गंधी पसरणार नाही पण साहेब मागे पण आपण इथे आलो होतो त्यावेळेला या लोकांनी मागणी केली होती की इथे एक संरक्षण भिंत टाकावी म्हणून आणि हा एक पवित्र स्थान इथे आहे गणेश कुंड आहे आणि संरक्षण भिंत ती टॉयलेटच्या बाजूने काढायची आहे जागेबद्दल काहीतरी वाद निर्माण झाला होता त्यामुळे ते राहिलेलं आहे तरी ते संबंधित व्यक्ती आहे सन्मान्य सदस्य पण माझ्यासोबत आहेत त्यांना सगळ्यांना कार्यालयात बोलून मी एक मीटिंग घेतो त्यांच्यासोबत आणि इतर जे कामं जे मागचे प्रशासनाने कबूल केलेले होते 25 लाख रुपये निधी या परिसराला दिला होता त्यात आणखी 6.5 लाख रुपयाची भर करून आपण हे विकास कामं सुरू करतोय साहेब एकच मिनिट अजून हे प्राचीन शिव मंदिर आहे अतिशय भक्तांचं एकदम श्रद्धास्थान इथे आहे आणि अशा वेळेला इथे महिला येणार तर याला जी गटर जी आली ती चोकअप झाली हा प्रसंग जर परत पण येऊ शकतो चोकअप झाल्यानंतर तर याला कायमस्वरूपी असं कायमस्वरूपीच मार्ग काढतोय आपण मोठे पाईप टाकून कारण की ते आता मी बघितलं ना ते पाईप लहान होते त्यामध्ये काही दगड वगैरे जाऊन ते फसलेलं होतं त्यामुळे महिला बाहेर पडला होता आता ते जरा पाईप मोठे टाकून ते कायमचं जरा सुलभपणे कसं बाहेर पडेल त्याची खबरदारी घेण्यात येईल खूप खूप धन्यवाद साहेब थँक्यू बघितलं सगळ्यांचे मतं जाणून घेतले इथे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यांनी देखील सांगितलं की हा जो रस्ता आहे ह्या ज्या पायऱ्या आहेत या मंदिराकडे आणि गणेशकुंडाकडे जाणाऱ्या अतिशय पवित्र अशा मंडळाकडे जाणाऱ्या या पायऱ्यांवर अशा पद्धतीचा हा महिला वाहत असताना देखील आणि अनेक वेळेला सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिकेला निवेदनं दिलेली आहे तरीसुद्धा त्याची दखल त्याचा आज परिपाक इथे समोर दिसून आला की अतिशय वाईट अवस्था इथे होती ही नक्कीच भक्तांच्या मनाला वेदना अशी भावना होत्या अशा दृश्य इथे होतं आता इथून पुढे तरी असा गंभीर प्रकार होऊ नये त्यासाठी तरी आता नगरपालिकेने तत्परतेने या गोष्टीकडे लक्ष देऊन ज्याप्रमाणे या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे त्यांच्या मागणीकडे लक्ष देऊन याचा तोडगा काढला पाहिजे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज सहित कॅमेरामन नामदेव पवार सहित मी हरीश मारू धन्यवाद महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.